मित्रांनो नमस्कार, एम पी एस सी मिशन 2018 मध्ये आपलं स्वागत आहे. जवळपास 2 ते 2.5 महिन्याच्या गॅप नंतर आपण भेटतोय, त्याला निमित्तही तसंच आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित या संयुक्त पूर्व परीक्षा 2018ची जाहिरात आयोगाने नुकतीच प्रसृत केली आहे. या जाहिराती अंतर्गत PSI, STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरची ही जॉईंट एक्झाम होणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा. आजचा आपला विषय या परीक्षेची जाहिरात आणि अभ्यासाचं नियोजन कसं असावं हा आहे. हा आपला YouTube चॅनल आहे प्रयास लर्निंग, हा सबस्क्राईब करायला आणि याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हे आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, YouTube, टेलिग्राम आणि फेसबुक. हे प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करायलाही विसरू नका. ही स्क्रीन तुम्ही पॉज करून पाहू शकता या लिंक कॉपी करण्यासाठी. हे जाहिरातीचे स्क्रीनशॉट्स आहेत. याच्यामध्ये या जाहिरातीत दिल्याप्रमाणे ही पूर्व परीक्षा 13 मे 2018 रोजी होणार आहे आणि त्यासाठी एकूण पदं सहाय्यक कक्ष अधिकारी 28, राज्य कर निरीक्षक 34 आणि पोलीस उपनिरीक्षक 387 आहेत. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे या पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो. तूर्तास तरी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची जी पदं आहेत ती तशी कमी वाटत आहेत, पण यामध्ये नंतर बदल घडू शकतो. मुख्य परीक्षेच्या ज्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पहिला पेपर जो आहे जो कॉमन असणार आहे तो 26 ऑगस्ट 2018 रोजी होणार आहे आणि PSIचा पेपर दुसरा जो आहे तो 2 सप्टेंबरला होणार आहे 2018 साली आणि स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरचा पेपर हा 30 सप्टेंबरला होणार आहे, पेपर क्रमांक 2, आणि सहाय्यक कक्ष अधिकारीचा पेपर क्रमांक 2 हा 6 ऑक्टोबर 2018 रोजी होणार आहे. वयोमर्यादा या जाहिरातीमध्ये जी नमूद केलेली आहे ती सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी अनुक्रमे जी कट ऑफ डेट आहे ती 1 जून, 1 मे आणि पुन्हा 1 जून 2018 अशी असणार आहे. आणि त्याच्यासाठी जे किमान वय जे असणार आहे अमागासवर्गीय उमेदवारांसाठी ते PSIसाठी 19, तर इतर दोन पदांसाठी 18 असं आहे, ठीक आहे. आणि कमाल जी म्हणजे मॅक्सिमम जे एज असणार आहे त्याची लिमिट PSIसाठी जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 31, तर रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 34 आहे. इतर दोन पदांसाठी ती जनरल कॅटेगरीच्या मुलांसाठी 38 आणि रिझर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी 43 आहे. आता याच्यामध्ये आणखी रिलॅक्सेशन जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत किंवा माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ठ अधिकारी म्हणून ज्यांनी काम बघितलेलं आहे त्यांच्यासाठीही वेगवेगळी वयोमर्यादा आहे. तुम्ही ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता, ठीक आहे. विकलांग उमेदवारांसाठी PSIसाठी ते अपात्र आहेत, पण इतर दोन पदांसाठी मात्र ते पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी मॅक्सिमम एज रिलॅक्सेशन वयाच्या 45 वर्षापर्यंत आहे. काही महत्वाचे मुद्दे. पूर्व परीक्षा 13 मे 2018 रोजी होणार आहे. ऑनलाईन अर्ज तुम्हाला या परीक्षेसाठी करायचा आहे आणि त्याची जी विंडो आहे ती 28 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 अशी आहे. त्यासाठी आयोगाच्या mahaMPSC.mahaonline.gov.in या लिंकवर तुम्ही जा आणि तुमची प्रोफाईल क्रिएट करा. जर केली नसेल तर त्यात आधारचा उल्लेख कंपल्सरी आहे आणि मग तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. एक्झाम फीज जी आहे प्रिलिमसाठी ती जनरल कॅटेगरीच्या मुलांसाठी 374 आहे आणि रिझर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी 274 आहे. PSI या पदासाठी काही शारीरिक पात्रता असणं अत्यंत महत्वाचं आहे, आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी उंची जी आहे किमान 165 सेंटीमीटर अनुवाणी आणि छाती ही न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी फक्त उंचीची अट आहे आणि ती किमान 157 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे, ठीक आहे. याशिवाय जाहिरातीमध्ये काही महत्वाचे मुद्दे त्यांनी दिलेले आहेत, जसं की आरक्षण महिला उमेदवारांच्या बाबतीत किंवा इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत किंवा विकलांग किंवा तुम्ही प्रावीण्यप्राप्त खेळाडू असू शकता, तर त्यासाठी कुठले सर्टिफिकेट्स कुठल्या GR च्या अनुषंगाने असणं आवश्यक आहे. याशिवाय नॉन क्रिमिलेअर त्याबद्दलचे नियम,
तसंच विकलांग उमेदवारांसाठी लेखनिक आणि अनुग्रह कालावधी, केंद्र निवड, प्रवेश प्रमाणपत्र, याशिवाय परीक्षेला जाताना आधार किंवा तत्सम दोन ओळखीचे पुरावे, ओरिजिनल कॉपीज प्लस फोटो कॉपीज याबद्दलची माहिती, तसंच परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यावर यावेळेस पहिल्यांदाच बायोमेट्रिक पडताळणी आयोगानं प्रपोज केलेला आहे, त्यामुळे या सर्व मुद्द्यांची सांगोपांग माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल, या बाबींची माहिती घ्यायची असेल, तर आयोगाच्या संकेतस्थळावर जी विस्तृत जाहिरात दिलेली आहे आणि त्यातील ज्या सूचना आयोगाने दिलेल्या आहेत त्याचं तुम्ही अवलोकन करावं. परीक्षेचे टप्पे जे आहेत ते साधारणपणे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे आहेत, पण पोलीस उपनिरीक्षक किंवा PSI या पदासाठी पूर्व मुख्य परीक्षेसोबतच शारीरिक चाचणी आणि मुलाखत सुद्धा आहे. ठीक आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आणि तुम्ही पूर्व परीक्षेला जेव्हा अप्लाय करणार आहात तेव्हा तुम्हाला त्यांनी प्रेफरन्स विचारलेले आहेत, ऑप्शन्स विचारलेले आहेत की तुम्हाला पहिल्यांदा कुठलं ऑप्शन द्यायचं, कुठल्या पदाला तुम्हाला पसंती द्यायची आहे, PSIला द्यायची आहे की स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरला द्यायची आहे की असिस्टंट सेक्शन ऑफिसरला द्यायची आहे, हे तुम्हाला पूर्व परीक्षेसाठीच फॉर्म भरत असताना तुम्हाला नमूद करायचं आहे आणि तेच तुमचे अर्ज म्हणून ट्रीट केलं जाईल. ठीक आहे, तर मग आता परीक्षेची तयारी कशी करायची, तर साधारणपणे तुमच्या हातामध्ये आजपासून 75 दिवस आहेत असं आपण गृहीत धरूया, तर तुमच्या अभ्यासाचं नियोजन साधारणपणे पहिलं जे वाचन आहे ते 45 दिवस किंवा 1.5 महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे. आपले जर लेक्चर सिरीज तुम्ही पाहत असाल किंवा परीक्षांविषयी माहितीचे जर व्हिडिओज तुम्ही बघत असाल तर आपण यापूर्वी देखील सांगितलंय की जाहिरातीसाठी न थांबता तुम्ही तुमचा अभ्यास हा सतत चालू ठेवला पाहिजे. पण समजा की तुमचा अभ्यास नसेल किंवा मध्यंतरी तुमची लिंक तुटली असेल अभ्यासाची, तर पहिल्या 1.5 महिन्यात आजपासून तुमचं पहिलं वाचन व्हायला पाहिजे. त्यानंतर उजळणीसाठी पहिली जी उजळणी, पहिली रिव्हिजन असेल त्याच्यासाठी 15 दिवस आणि दुसऱ्या उजळणीसाठी साधारणपणे 10 दिवसाचं तुमचं नियोजन असणं गरजेचं आहे. दिवसाचं ब्रेकअप करत असताना दिवसाचे साधारणपणे तुम्ही 3 हिस्से करा. त्याच्यामध्ये फिजिकल फिटनेससाठी 1 हिस्सा महत्त्वाचा आहे जर तुम्ही PSIसाठी अप्लाय करत असाल तर, याशिवाय कुठलीही परीक्षा देत असाल तर फिजिकल फिटनेस असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास देखील चांगला होईल. मानसिक आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे, फिजिकल फिटनेस असेल तर ते आपोआपच मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहण्यास त्याची मदत होते. याशिवाय दुसरा जो हिस्सा आहे दिवसाचा, त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडी या विषयांकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि तिसऱ्या हिस्सामध्ये तुम्ही सामान्य अध्ययनाची तयारी करायला पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही आयोगाच्या संकेतस्थळाला व्हिजिट करायला पाहिजे, अभ्यासक्रमाचे प्रिंट काढा, मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रे आयोगाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत त्याचे प्रिंट काढा, अभ्यासक्रमाचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते हेरा, मोजक्याच पुस्तकांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि पुन्हा पुन्हा उजळणी करा. हे सगळं करत असताना वेळेचं योग्य नियोजन करायला हवं आणि स्वतःचं वेळापत्रक आपण आखायला हवं, त्यामध्ये उजळणी आणि सराव यासाठी वेळ राखून ठेवायला हवा. चालू घडामोडींची तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की हा विषय महत्वाचा आहे पण याला अवास्तव महत्व मात्र तुम्ही द्यायला नाही पाहिजे, कारण 100 प्रश्न जर काही येत असतील साधारणपणे टक्केवारीच्या भाषेत आपल्याला बोलायचं झालं तर 100 पैकी 15 प्रश्न जेमतेम चालू घडामोडींवर असतात, म्हणजेच 85 प्रश्न हे स्टॅटिक पार्टवर असतात, न बदलणाऱ्या पार्टवर असतात. त्यामुळे तुम्ही स्टॅटिक पार्टवर जास्त फोकस करायला पाहिजे आणि चालू घडामोडीला ड्यू तुम्ही वेळ द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर परीक्षेचे टप्पे आपण मागे जसं डिस्कस केलं तसं संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे आहेत. सध्या परीक्षेची जी स्कीम दिलेली आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगची त्यांनी कुठेच उल्लेख केलेला नाहीये, पण आतापर्यंत जसं चालत आलंय त्याप्रमाणेच -1/4 किंवा -2.5% अशी राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आपण सध्या फक्त पूर्व परीक्षेच्या सिलेबस बद्दल चर्चा करणार आहोत या व्हिडिओ प्रेझेंटेशन मध्ये. तर तुमची पूर्व परीक्षा 13 मे 2018 होणार आहे, 100 प्रश्न असणार आहेत, मार्क्स 100 असणार आहेत, त्याची डिफिकल्टी किंवा दर्जा जो आहे तो पदवीचा असणार आहे, बायलिंग्वल पेपर असणार आहे म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रश्न असतील भाषेमध्ये या, आणि परीक्षेचा कालावधी 1 तास आहे. 1 तासात 100 प्रश्न सोडवणं तसं जिकरीचं काम आहे आणि पॅटर्न जो असणार आहे तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असा असणार आहे.
सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील, याशिवाय नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित असे एकूण 7 घटक त्या परीक्षेत आहेत. यापैकी चालू घडामोडी आणि बुद्धिमापन चाचणी याला साधारणपणे एकूण 20 ते 30 प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि उरलेल्या जनरल स्टडीजवर साधारणपणे 70 ते 80 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे पुस्तकांची निवड ही तुम्ही काळजीपूर्वक करायला पाहिजे. आपल्या हातामध्ये जरी 75 दिवस असले, 2.5 महिने असले, तरी आपल्याला पहिली रिडिंग ही 45 दिवसात संपवायची आहे. त्यामुळे पुस्तकांची निवड तुम्ही इथे समोर स्क्रीनवर दिसत असलेल्या ही कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा खूप एक्झॉस्टिव्ह लिस्ट आहे राज्यसेवेच्या दृष्टीने बनवलेली, त्यामुळे यातले महत्त्वाचे सोर्सेसच तुम्ही वापरा. शक्यतो स्टेट बोर्डाची पुस्तकं वापरा जिथे जिथे शक्य आहे तिथे, आणि मग तुम्ही इतर संदर्भ पुस्तकं वेळ मिळाला तर वापरा. ठीक आहे, आपण पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा. धन्यवाद.